नमस्कार, आशा किरसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज मोड आलेले चण्याची भाजी बनवूया. त्यासाठी आपल्याला हे चणे लागतील, मोड काढून घेतलेले. हे चणे पाण्यात खडे वगैरे काढायचे, पाण्यात भिजत घालायचे. सकाळी भिजत घातले तर संध्याकाळी त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं, त्याला धुवून घ्यायचं स्वच्छ. पाणी काढल्यानंतर कपड्यामध्ये बांधून ठेवायचे किंवा चाळणीमध्ये चांगलं झाकून ठेवायचं उभीच्या ठिकाणी. म्हणजे हे असे मोड येतात, त्याच्यामध्ये टाकायला आपल्याला आवडीनुसार बटाटा घ्यायचा, वांगं घ्यायचं आपल्या आवडीनुसार. तर फोडणीसाठी आपल्याला तेल लागेल, मोहरी थोडीशी, हळद, हे लाल तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला, घाटी मसाला, हे एकच सगळं असतं, तो घेतला आपल्या आवडीनुसार. हा कांदा फोडणीसाठी, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, मीठ चवीनुसार आणि हे पाणी. आता कढई आपण तापत ठेवलेली आहे तर तेल टाकून घेऊया आवडीनुसार. थोडासा हिंग टाकूया फक्तीवर. मोहरी टाकायची. या कांदा आणि कढीपत्ता तो टाकून घ्यायचा. छान हलवून घ्यायचे. कांदा लाल रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो टाकून घेऊया. एकदम सिंपल पद्धत आहे ही. याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वाटण पण टाकू शकता कांद्या खोबऱ्याचं. कांदा आपण भाजून घेऊया. जरा 2 मिनिट आपण भाजून घेऊया. दोन मिनिट चांगला आपण परतून घेतला कांदा. आता मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद. कांदा मिक्स करून घ्यायचं. आता हे मोड आलेले चणे टाकूया. हे स्वच्छ धुवून घेतले, स्वच्छ धुवून निवडून घ्यायचे. वांगे बटाट्याचे फोडे टाकूया. वांगा आणि बटाटा कापल्यानंतर पाण्यामध्ये टाकून ठेवायचं. छान हलवून घेऊया. गॅस आपण फास्टच ठेवलेला आहे. आता गॅस बारीक करून आपण त्याच्यावर झाकण मारून एक वाफ आणून घेऊया. याला 4 मिनिटांसाठी ठेवूया आपण झाकण मारून. आता 4 मिनिट झालेले तर आपण झाकण काढूया. छान असे हलवून घेऊया भाजी. ही भाजी तुम्ही कुकरमध्ये पण डायरेक्ट टाकू शकता. कुकरमध्ये अशीच डायरेक्ट टाकायची. थोडंसं पाणी टाकून 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या. आता आपण लाल तिखट टाकूया आवडीनुसार. आपल्या आवडीनुसार टाकायचं. छान असं हलवून घ्यायची भाजी. याच्यामध्ये तुम्ही धना जिरा पावडर किंवा वाटण हे वापरू शकता. धना जिरा पावडर मी वापरली नाही कारण माझ्या
लाल तिखट मी जे वापरते त्याच्यामध्ये पहिले सगळं टाकलेलं आहे, मिक्स केलेला मसाला आहे तो। छान असं हलवून घ्यायचं तेल सुकेपर्यंत। आणि आता हे शिजण्यापुरतं पाणी टाकायचं। आपल्याला रस्सा भाजी हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाकायचं, त्याच्यावर झाकण मारायचं। 10 ते 15 मिनटं आपण हे झाकून ठेवायचं आणि मधून मधून भाजी हलवून घ्यायची, स्लो गॅसवरती शिजून द्यायचं 10 ते 15 मिनटं। तर 10-15 मिनटं झालेले, आपण झाकण काढून बघूया। मधून मधून आपण भाजी हलवून घेतले 10-15 मिनटामध्ये। छान अशी भाजी तयार झाली आपली, चणे पण छान शिजलेत। कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्या आवडीनुसार। गॅस बंद करून घेऊया। भाजी काढून घेऊया। तर भाजी तयार आहे, मोड आलेली चण्याची, वांग, बटाटा आणि चना। खूप छान लागते ही मोड आलेली भाजी आणि पौष्टिक असते अतिशय। नक्की व्हिडिओ बघा तुम्ही, भाजी बनवून बघा, चण्याला मोड काढा पहिले, भाजी बनवून बघा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि भाजी ही भाकरीबरोबर खा, गरम गरम चपाती बरोबर, भाकरीबरोबर। धन्यवाद।